कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137व्या जयंतीनिमित्त शरद पवार यांनी कर्मवीर अण्णांच्या समाधीला केलं अभिवादन. बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळावं आणि त्यांच्या घरात देखील शिक्षणाची गंगा जावी या उद्देशाने कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ज्या रयशिक्षण संस्थेची स्थापना केली असे कर्मयोगी पद्मश्री पद्मविभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज 137वी जयंती साजरी होत असेल. तर यानिमित्ताने रयशिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी साताऱ्यात येऊन त्यांच्या समाधीला अभिवादन केलं आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचाराने प्रेरित असलेली आणि त्यांच्या ध्येयधोरणावर चालणारी रयशिक्षण संस्था आज देखील सर्वसामान्य आणि बहुजनांच्या मुलांना अविरत शिक्षण देत आहे आणि याच शिक्षण संस्थेची स्थापना करणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीला आज 137 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या निमित्ताने देशाचे नेते आणि रयशिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांना अभिवादन केलं आहे. त्याच वेळेला त्यांनी या शिक्षण संस्थेची वाटचाल यापुढे कशी राहील, सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण कसे पोहोचवता येईल, त्याच पद्धतीने रयशिक्षण संस्था यापुढे देखील वाटचाल करत राहील आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचे सर्वसामान्यांना शिक्षण देण्याचं स्वप्न आहे ते अविरत पूर्ण करत राहील असं देखील मत यावेळी खासदार शरद पवार यांनी बोलताना व्यक्त केलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सातारा.